लाइव्ह, शोध सत्य बातमीचा। नगर शहरातील गुंडगिरी मोडीत काढू, खासदार संजय राऊत यांचे वक्तव्य। नगरमधील जी गुंडगिरी आणि ताबामारी सुरू आहे, त्याच्या विरोधात आता आवाज उठवण्याची वेळ आली आहे। येथील गुंडगिरी विरुद्ध मोर्चा काढून स्वर्गीय अनिल राठोड यांना श्रद्धांजली अर्पण करू। येत्या लोकसभा आणि विधानसभेच्या माध्यमातून नगर जिल्ह्यामध्ये किमान 4 जागांवर भगवा फडकणार आहे, असा विश्वास शिवसेना ठाकरे गट खासदार संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला। नगर लोकसभा मतदारसंघाच्या पदाधिकारी मेळाव्यात राऊत बोलत होते। या प्रसंगी शिवसेनेचे नगर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे, उपनेते साजन पाचपते, जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, उपजिल्हा प्रमुख भगवान फुलसौंदर, संदेश कारले, गिरीश जाधव, युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर रोहिणी शेंडगे आणि सुरेखा कदम आदी उपस्थित होते। राऊत भाषणात पुढे म्हणाले, अनिल भैया राठोड यांच्या प्रमाणे सर्व शिवसैनिकांनी नगरमध्ये काम केलं पाहिजे। अनिल भैया असते तर नगर शहरातील गुंडगिरीशी संघर्ष केला असता, असे सर्वजण मला सांगतात। नगरमधील ताबेमारी आणि गुंडगिरी विरोधात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चा निघेल। या शहरातील आमदार असेल की खासदार, कुणी कुणाचा व्याही असो की साडो असो, सर्वांची गुंडगिरी मोडून काढू, अशी टीका त्यांनी यावेळी नाव न घेता केली। प्रतिनिधी महेश कांबळे, नगर। कुठेतरी मराठा समाजाबद्दल ओबीसीमधून हे आरक्षण दिलं जात आहे, हे अन्याय होत आहे। आणि जे सरकार आहे की ज्याने आरक्षण आणि ज्याने स्वीकारलेलं आहे, या दोघांमधला संवाद ज्यांनी जे मान्य केलेलं आहे, ज्यांनी ज्या उदार उजळलेला आहे, वेळे वाटत त्यांनी एका भाषेत केलं पाहिजे। आज या ठिकाणी नगर जिल्हा दक्षिण शिवसेनेच्या वतीने शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला आणि त्याला मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत साहेब या ठिकाणी आले होते। खरं म्हणजे संजय राऊत साहेबांची विभागीय नेतेपदी निवड झाल्यानंतर ते पहिल्यांदाच नगर जिल्ह्यामध्ये आले आणि आज आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये संजय राऊत म्हटल्यानंतर त्या ठिकाणी अत्यंत त्या लोकांना त्यांच्याबद्दल उत्सुकता आहे, ते काय बोलतात। सकाळी मीडियासुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या घरी थांबलेला असतो आणि म्हणून या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये जे काही ताबेमारी चालली, जे काही दादागिरी चालली, त्याच्या विरोधात आज त्यांनी खरं म्हणजे एल्गार पुकारलेला आहे आणि त्यांनी या ठिकाणी सांगितलं की आता इथून पुढं नगर जिल्ह्यामध्ये जी काही दादागिरी चालती, जे काही ताबेमारी चालती, जे काही सोयऱ्याधायरेचं राजकारण चालतं, खरं म्हणजे त्याच्यामध्ये मी लक्ष घालणार आहे असं त्यांनी सांगितलं। आणि त्यांनी जर लक्ष घातलं तर नक्कीच मला गॅरंटी आहे की या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये जशी पूर्वी जी शिवसेना होती, ज्या स्वर्गीय अनिल भैया राठोड असताना ज्या पद्धतीचं काम चालू होतं, त्या पद्धतीचं काम नक्कीच या ठिकाणी होईल। येणाऱ्या निवडणुकीमध्ये खासदार असेल, आमदार असतील, शिवसेनेचं या ठिकाणी आम्ही मोठ्या ताकदीने त्या ठिकाणी उतरणार आहोत। पुढच्या महिन्यामध्ये खासदार साहेबांनी सांगितलं की एक मोठा मोर्चा या दादागिरीच्या विरोधात, ताबेमारीच्या विरोधात या ठिकाणी नगर शहरामध्ये काढणार आहोत। त्यालासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लोक उपस्थित राहतील, मोठी गर्दी होईल आणि मोठ्या ताकदीने त्या ठिकाणी आम्ही एस पी ऑफिस असेल किंवा कलेक्टर ऑफिस असेल त्या ठिकाणी जाणार आहोत। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।